जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी पंचवीस रुग्णांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असून एकूण संख्या आता पाचशे छप्पन्न इतकी झाली आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी पंचवीस रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून बाधितांची एकूण संख्या पाचशे छप्पन्न इतकी झाली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली बाधित रुग्णांचा परिसर आणि संख्या याप्रमाणे तिरे दोन पाकणी दोन हिरज दोन तळे हिप्परगा एक नवीपेठ पंढरपूर एक सह्याद्रीनगर पंढरपूर एक करकंब दोन पेठ मोहोळ एक सिकंदर पाकणी मोहोळ एक नवीन विडी घरकुल दक्षिण सोलापूर एक वळसंग एक जिंती करमाळा दोन भवानीपेठ बार्शी एक इंदिरानगर कासारवाडी रोड बार्शी एक सुतारनेट तानाजी चौक बार्शी एक फुले प्लॉट बार्शी एक खांडवी बार्शी एक बाबुळगाव बार्शी एक भारतगिल्ली अक्कलकोट एक आणि तळेवाड अक्कलकोट एक अशा एकूण पंचवीस रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे आजवर कोरोनानं सव्वीस जणांचा बळी घेतला असून दोनशे तेवीस रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तालुका कोरोना बाधितांची संख्या याप्रमाणे अक्कलकोट शंभर बार्शी एकशे पाच करमळा सहा माडा अकरा माळशिरस सहा मंगळवेडा एक मोहोळ अठ्ठावीस उत्तर सोलापूर एकोणसाठ पंढरपूर एकोणतीस सांगोला चार आणि दक्षिण सोलापूर चार कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस डी बागडे यांनी दिली